विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. गीताचा अवमान केलेला आहे. एकतर राष्ट्रगीत बसून म्हणाल्या, त्याशिवाय अर्धवट म्हणत त्या ठिकाणी त्या उठल्या. आणि मला वाटतं आपल्या देशाच्या संदर्भात अवमान करण्याचं काम या ठिकाणी ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. आणि या अवमान प्रसंगी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारचा या ठिकाणी राष्ट्राच्या संदर्भात, राष्ट्रगीता संदर्भात जो काही कायदा आहे त्या चौकटीमध्ये बसवत या ठिकाणी ममता बॅनर्जीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, राष्ट्रगीत हे आपलं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला जर ममता दीदी त्याविषयी एवढ्या केअरलेस असतील तर मला वाटतं देशाच्या बाबतीत हे या ठिकाणी अत्यंत चुकीचं आहे. राजकारण ह्यांना देशहितापेक्षा, देशाभिमानापेक्षा मोठं वाटलंय. आणि या राजकारणाच्या सगळ्या भागदौडमध्ये त्यांनी राष्ट्रगीताला दुई